तर ह्या गोष्टी आम्हाला कळल्या. आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदींपर्यंत पोहोचवलं आणि एका महिन्याच्या आज माननीय मुख्यमंत्री मोदींनी तो निर्णय घेतला आणि आज 28,000 ग्रामपंचायतीमधील ग्राम रोजगार सेवकांना न्याय मिळाला. त्यांना 8,000 रुपये मानधन आणि 2% इन्सेंटिव्ह म्हणजे 10,000 पेक्षा प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाला तिथे पैसे मिळतात. त्याचबरोबर संगणक परिचालक असेल त्यांचा प्रश्न होता तो आम्ही सोडवला. कोतवाल असेल असे विविध प्रश्न हे या जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने देखील कळतात. ते माननीय मुख्यमंत्री मोदींपर्यंत आम्ही पोहोचवतो आणि आता निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्या परिस्थिती त्या विधानसभेमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे ही देखील आम्हाला तिथे गेल्यानंतर कळत असते. आज माझ्याबरोबर खासदार नरेशजी मस्के साहेब आहेत, नवीन पाठक साहेब आहेत, आमचे सचिव भाऊसाहेब चौधरी आहेत. हे सगळे आम्ही विविध विधानसभेमध्ये जात असतो, तिथून आढावा घेत असतो, ते माननीय मुख्यमंत्री मोदींपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. बोला सर. दरांगेने आता पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की इच्छुकांनी अर्ज दाखल करा, 29 तारखेला माघार घ्यायची की नाही ते ठरवू, या सगळ्या त्या निर्णयाकडे कसं म्हणतात? मला वाटतं तर निवडणुकीचं पर्व सुरू आहे. सगळ्यांना असं वाटतं की आता निवडणुकीमध्ये उभं राहिलं पाहिजे. मला वाटतं लोकशाही आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे की कोणाकोणाला उभं राहायचं, कोणी उभं राहायचं, तो त्यांचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यावरती मला वाटतं पक्षाने आदेश काढलेला आहे की अशी कुठली नेमणूक झाली असेल ग्राउंड लोकल लेवलला तर ती त्वरित त्याला स्थगिती देण्यात यावी असं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश. सर, जरांगेंनी सांगितलेले आहे एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देऊ नये, जो आपल्या विचारात आहे त्याला निवडणार नाही. सर, मला वाटतं तो त्यांचा प्रश्न, हा प्रश्न त्यांना जर विचारला तर त्यांच्यावर काय बोला. सर, कोणकोणत्या सीटवर लढणार आहे पालघरमध्ये? पालघर 6 विधानसभामध्ये महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. मला वाटतं कुठला पक्ष किती जागा लढवला, प्रत्येक ज्या विधानसभा असेल लोकसभा असेल कोण कुठून लढणार, मला वाटतं महायुती जी आहे ते सर्वच्या सर्व जागांवरती लढेल आणि महायुती कशी निवडून येईल याच्यासाठी आम्ही ही तयारी करतो. कोण कुठल्या विधानसभेमध्ये लढेल हे काही 2 दिवसामध्ये तुम्हाला कळेल. 2 दिवसामध्ये जे आहे जागा वाटप ही पूर्णपणे आता झालेलीच आहे आपण समजा. 2 दिवसानंतर एकदम क्लिअर पिक्चर आपल्याला कळेल आणि कोण कुठला उमेदवार कुठल्या जागेवरून लढेल. पण जो कोणी तिन्ही पक्षामधील उमेदवार उभा राहील तो बाकी 2 पक्ष त्याच्या जिंकवण्यासाठी पूर्ण ताकदी जी आहे काम करतात. सर, बोईसर विधानसभेमध्ये आपल्या पक्षाकडून कोणती उमेदवारी जाहीर झाली नाही आहे, परंतु आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून 22 उमेदवार असे कॅडर लागले आहेत, तर कुठेतरी ते राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं कार्यकर्त्यांची इच्छा असते, प्रत्येकाची इच्छा असते, इच्छा व्यक्त करणं काही नियम नाही. प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली पाहिजे, प्रत्येकाला आकांक्षा असते, इच्छा असते की तिथे आमचा उमेदवार जो आहे तो मी होऊ शकतो. प्रत्येकाला असं वाटतं की तो केपेबल आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये कुठलंच गैर नाही की बाबा इच्छा व्यक्त करणं प्रकट करणं. पण अल्टिमेट निर्णय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब घेतील, वरिष्ठ नेते घेतील आणि जो कोणी उमेदवार असेल तो 100% ह्या पालघर जिल्ह्यामधून निवडणूक लढवतो. सर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विरोधकांवर भारी पडते का? बघा, मला वाटतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाल्यानंतर 5 महिन्यांमध्ये 2,30,00,000 बहिणींपर्यंत आम्ही पोहोचलो. अगोदर त्यांना वाटलं की ही योजना यशस्वी होणार नाही, कशा प्रकारे एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू आणि आता जेव्हा आम्ही पोहोचलो 2,30,00,000 बहिणींपर्यंत, तर आता विरोधक जे कोर्टात जात आहेत की योजना बंद केली पाहिजे करून आणि दुसरीकडे वचननाम्यामध्ये पण टाकतायत. एकीकडे बोलते काँग्रेस की कोर्टामध्ये जाऊ, आमचं सरकार आल्यानंतर सगळ्या योजना बंद करू. काही लोक म्हणतात 11 दिवसामध्ये आम्ही सगळ्या योजना बंद करू. मला त्यांना सांगायचं की तुम्ही फक्त बंदच करायचं काम केलं गेले 8 वर्ष, पण आम्ही लोकांना देण्याचं काम केलं आणि लोक जे आहेत ते आमच्या बरोबर आहेत. लाडक्या बहिणींना मी आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय, भेटतोय त्यांना, एक खूप आपुलकीची भावना आहे माननीय मुख्यमंत्रीबद्दल, मुख्यमंत्र्यांबद्दल, सरकारबद्दल, माननीय उपमुख्यमंत्र्यांबद्दल. आणि मला वाटतं या लाडक्या बहिणींमध्ये जी आपुलकी निर्माण झाली आहे की पहिल्यांदा कोणीतरी महिलेला सक्षम करण्याचा निर्णय घेतला, यांच्याकडून कधी महिलेला पण सक्षम नाही केलं, शेतकऱ्याला पण सक्षम नाही केलं, कोणाला सक्षम नाही केलं, पण आमच्या सरकारने महिलेला सक्षम केलं, लाडक्या भावाला देखील सक्षम करण्याचा निर्णय घेतला. युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली, लेक लाडकी योजना आणली, लखपती दीदी योजना आणली, त्याचबरोबर प्रत्येक मुलीला उच्च शिक्षण हे मोफत करण्याचं काम हे देखील आमच्या सरकारने घेतलं. तर म्हणजे 2.5 वर्षांमध्ये काही त्यांच्याकडे बोलण्यासारखं नाही आहे की आम्ही काय केलं ते.
मला वाटतं तुम्ही 2 वर्ष जर बघितलं असेल आतापर्यंत की फक्त शिव्याशाप आणि आरोप, त्याच्या पलीकडे ते सांगू शकत नाही की आम्ही 2 वर्षांमध्ये एवढे उद्योग धंदे आणले, एवढ्या योजना आणल्या, अमुक केलं तमुक केलं, फक्त रडीचा डाव जो तो त्यांना करायचा आहे. मला वाटतं आता लोकांना पण ते समजलेलं आहे, लाडक्या बहिणींची योजना एकदम सक्सेसफुल आहे. 5 हप्ते जे आहे हे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी पोचलेले आहेत. लोक जे आहेत ती दिवाळीसाठी देखील खुश आहेत. 7,500 प्रत्येक आमच्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पोचलेले आहेत. प्रत्येक जण सक्षम होण्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतंय. मला वाटतं ही योजना एक खूप सक्सेसफुल योजना महाराष्ट्राने राबवली पूर्ण देशामध्ये, एक उदाहरण. निवडणूक आयोगाने ब्रेक लावलाय. मला वाटतं हे जे सगळं अफवा पसरवण्याचं काम करतायत हे अफवा आहे. तुम्हाला पण मी सांगू इच्छितो की निवडणुकीमध्ये कुठल्याही म्हणजे जे आर्थिक डीबीटीचे विषय असतात, जे स्कीम्स असतात, त्या योजना ज्या आहेत ते जाहीरपणे तुम्ही सांगू शकत नाही, पण त्या योजना सुरू आहेत. त्या योजना कुठेच निवडणूक आयोग थांबवत नाही. कारभार जो आहे तो सतत चालू असतो, पण तरीही नोव्हेंबरमध्ये निवडणूक असल्या कारणाने ते पैसे जे आहेत ते ऑक्टोबरमध्येच आलेले आहेत. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 5 आठवड्यांचे पैसे थेट अकाउंटमध्ये डीबीटीने जमा झालेले आहेत. आणि नोव्हेंबरमध्ये जेव्हा आचारसंहिता बंद होईल तेव्हा डिसेंबरचे हप्ते जे आहेत ते त्यांच्या अकाउंटमध्ये पोहोचतील. तर असं कुठेच नाही की बाबा ही लाडकी बहीण योजना बंद होते की काय होते, हे फक्त विरोधक जे आहे हे भ्रम पसरवण्याचं काम करतायत. कारण की ह्या लाडक्या बहिणींमुळे त्यांच्या मनामध्ये जी धडकी भरलेली आहे त्याच्यामुळे हे विविध अफवा पसरवण्याचं काम विरोधकांना. 2 कोटी 30 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला, पण त्यांचा जो फॉर्म भरला त्या अंगणवाडी सेविका होती, त्यांना जीआर नाही आला होता. त्या प्रत्येक अर्जामागे 50 रुपये त्यांना प्रोत्साहनपर भत्ता मिळाला होते, पण आजपर्यंत त्यांना तो प्रोत्साहनपर भत्ता मिळालेला नाही. मग त्या सावंत बहिणीचा सजेशन बघा, जे काही सरकारने कमिट केलं असेल ते सरकार पूर्ण 100% कमिटमेंटला फुलफिल उतरणारं सरकार आहे. आतापर्यंत तशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत, आणि ज्याच्या कोणाचं असं राहिलं असेल तर नक्की सरकारपर्यंत आम्ही हे घेऊन जाऊ, मुख्यमंत्री मोदींपर्यंत घेऊन जाऊ, आणि त्यांना जे काही कमिटमेंट दिलं असेल त्या कमिटमेंट फुलफिल सांगितलं. तुम्हाला प्रोत्साहनपूर भत्ता देण्यात येईल. सर, जैसा की कल अबू आजमी ने कहा है, अखिलेश यादव भी मौजूद थे, कि मुसलमानों को 6 से 8 अंदर चुनकर आने दीजिए, कि किसी के माँ ने दूध नहीं पिलाया है कि मुसलमानों को भी बोल दे. तो ऐसा लगता है कि महाराष्ट्र में मुसलमानों का अन्याय हो रहा है क्या? अबू आजमी का मुझे लगता है कि लोकसभा में भी इन्होंने यही जाति जाति में और धर्म धर्म में भेद निर्माण करने का काम किया, डिविजन करने का काम किया. लोगों को बताया कि जिनकी सरकार आएगी तो आरक्षण खत्म करेंगे, ये करेंगे, वो करेंगे. और मुझे लगता है कि जाति जाति में भेद निर्माण करने का काम विरोधक यहाँ पर कर रहे हैं. लोग अभी समझदार हो चुके हैं. हरियाणा उसका उदाहरण है. हरियाणा भी उन्होंने यही कोशिश की पोलराइजेशन की, लेकिन वहां पर पोलराइजेशन हुआ नहीं. वहां पर लोगों ने एनडीए सरकार को चुना और पूर्ण बहुमत से वहां पर एनडीए सरकार को चुनकर लाई. वहां पर भी जाति जाति में भेद निर्माण करने का काम किया. तो महाराष्ट्र में भी वही उन्होंने किया. लोकसभा में कुछ हद तक उनको वहां पर सीटें ज्यादा आई, लेकिन अभी लोग बहुत समझदार हो गए कि जो लोग कह रहे थे कि आरक्षण बदलेंगे, लेकिन हमने बाबा साहब अम्बेडकर जी के पद चिन्हों पर चलने का काम किया. हम लोग हिंदू मिल में हम लोग डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का स्मारक यहाँ पर बना रहे हैं. हम लोग ने जो है अभी एक नई योजना लाई कि जो जो बौद्ध संस्था है उनको 10 लाख रुपए अनुदान सीधे सीधे, जैसे डीबीटी अकाउंट में लाडली बहनों की जा रही है, वैसे ही सीधे सीधे वो ट्रस्ट को 10 लाख रुपए मिलेंगे. और 5 बार वो ट्रस्ट अप्लाई कर सकता है, मतलब 50 लाख वो ट्रस्ट को मिलेंगे. उनके एक उनको प्रेयर हॉल बनाना है, उनको कुछ रिपेयरिंग करना हो, उनको इलेक्ट्रिक का काम करना हो, पानी का, शौचालय, ये सब इसके लिए प्रावधान किया है. और उसी के साथ में हर तालुका में एक संविधान भवन ये बनाने का काम हम लोग कर रहे हैं. संविधान दिन भी हम लोग ने शुरू किया, हमारी सरकार ने शुरू की. संविधान भवन जो है, पहले पुराने पार्लियामेंट को संविधान भवन नाम रखने का काम भी. तो मुझे लगता है कि ये जो विरोधियों ने लोकसभा में किया उसको अभी लोग जो है नकार चुके हैं हरियाणा में, और महाराष्ट्र में भी वही हुआ. सर, महावती जो अपने मुख्यमंत्री का चेहरा अभी तक डिक्लेयर नहीं कर रही है, जिसे लेकर के संगीत कुर्ची का कार्यक्रम चल रहा है, संजय राउत ने ऐसा आरोप किया. और दूसरी तरफ जो संजय राउत कांग्रेस और महावती कांग्रेस और सेना के अंदर जो जिस तरीके से उनका मनमुटाव चल रहा था, उनके अंदर अब नजदीकियां आ गई है, उनका मामला खत्म हो चुका है, क्या कहेंगे इस बारे में? मुझे लगता है कि महाविकास आघाड़ी में ऐसी परिस्थिति है कि रोज उठकर
कि मुझे मुख्यमंत्री का चेहरा बनाओ, मुझे मुख्यमंत्री का चेहरा बनाओ। इसलिए रोज लोग नेता जो है महाविकास आघाड़ी के एक दूसरे के ऊपर आलोचना कर रहे हैं, और कुछ लोग तो है दिल्ली में जाके बैठे थे। और महायुति में देखिए, महायुति में हम लोग को किसी मुख्यमंत्री महोदय जी ने खुद बताया कि यहाँ पर चेहरे की कोई कॉम्पिटिशन नहीं है, यहाँ पर हमें लोगों का काम करना है। जो काम हमने 2 साल किया है उसको आगे लेके जाने के लिए हमें फिर से महायुति की सरकार इस महाराष्ट्र में चाहिए। तो यहाँ पर घोड़ने लगी हमारे में, कभी सुना आप लोगों ने किसी के मुंह से? लेकिन महाविकास आघाड़ी में रोज एक जन उठता है, कांग्रेस का कोई उठता है, कभी राष्ट्रवादी का कोई उठता है, कभी उभाना का कोई उठता है, और वो कहता है कि हमें मुख्यमंत्री का चेहरा डिक्लेयर करो। ऐसी होड़ जो है महायुति में नहीं है, हम लोगों के लिए काम कर रहे हैं और लोगों के लिए काम करते रहेंगे। धन्यवाद। उभय करायचं आहे आणि जो आपल्याला बॉन्डवर लिहून देईल आरक्षणाबाबत त्याला घेऊन जायचं आहे।